लग्नाची बीडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत अन्वी राणीसोबत वाद घालत असते, त्यामुळे राजश्री आणि रुक्मिणी तिला समजावत असतात. त्याच वेळेस रेश्मा मोबाईलवरती एक बातमी बघते आणि खूप घाबरते, त्यामुळे इतर सर्वजणी तिला काय झालं आहे असं विचारतात. त्यामुळे रेश्मा मोबाईलमधली बातमी काय आहे ती वाचून दाखवते की राघव भाऊजींना दहीगावमध्ये गोळी लागली आहे, आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन हलते. तर रेश्मा त्यांना ती बातमी सगळी वाचून दाखवते आणि त्यामुळे ते सर्वजणी खूपच घाबरतात. राजश्री देवाकडे प्रार्थना करत असते राघवसाठी. तर रुक्मिणी राणीला विचारत असते की राघवनी तुला याबद्दल काही सांगितलं होतं का? त्यावर राणी म्हणते, नाही काकू, मी काल रात्रीच राघवसोबत बोलले होते, तो मला याबद्दल काहीच बोलला नाही. आणि त्यावर अन्वी म्हणते, कदाचित हे फेक न्यूजसुद्धा असू शकते. राणी लगेच राघवला कॉल करते. तर दुसरीकडे सावी आणि विनू खेळत असतात आणि त्यांच्याजवळच राघवचा मोबाईल असतो, आणि मधूचा कॉल येत आहे हे बघून हे दोघंही खूप घाबरतात. मात्र नाईला जाणे मधूचा कॉल उचलतो. तर मधू त्याला विचारत असते की तू आणि बाबा नक्की कुठे आहात आणि कसे आहात. त्यावर विनू म्हणतो की मी आणि बाबा डॉक्टर काकूंच्याच घरी आहोत, आम्ही दोघेही ठीक आहोत. आणि ते ऐकून राणीच्या जीवात जीव येतो. त्यानंतर ती विनूला विचारते की बाबांना गोळी लागली होती का. तिचा हा प्रश्न ऐकून विनू आणि सावी खूप घाबरतात. काय उत्तर द्यावं त्यांनाही कळत नाही. आणि त्यानंतर सावीच मधूसोबत बोलते. ती मधूला सांगते की काकू तुम्ही काहीच काळजी करू नका, पोलीस काका आता ठीक आहेत, माझ्या आईने त्यांच्यावर वेळेत उपचार केले आणि आत्तासुद्धा ते हॉस्पिटलमध्येच गेले आहेत. आणि ते ऐकून मधूला खात्री पडते की नक्कीच राघवला गोळी लागली होती. आणि त्यानंतर ती विनूला सांगते की तू राघवची काळजी घे. त्यावर विनू हो म्हणतो आणि फोन ठेवतो. आणि इकडे राणी राजश्री आणि मिनूला सांगते की मी लगेच दहीगावला जाण्यासाठी निघते. त्यावर राजश्री म्हणते, तू अगं एकटी कशी जाणार, आम्ही पण तुझ्यासोबत येतो. मात्र राणी त्यांना नकार देत म्हणते की तुम्ही जर माझ्यासोबत आला तर घराकडे लक्ष कोण देणार. रुक्मिणी तिला सांगते की निदान तू ऋषभला तरी सोबत घेऊन जा. तर राणी म्हणते, ऋषभची मीटिंग संपायला अजून खूप वेळ आहे, त्यामुळे मी एक ड्रायव्हर बुक करते आणि त्याच्यासोबत दहीगावला जाते. वर राजश्री आणि रुक्मिणी सुद्धा होकार देतात. तर राणी लगेच दहीगावला जाण्यासाठी निघते. दुसरीकडे राघव आणि सिंधू हॉस्पिटलमधून घरी जाण्यासाठी निघतात. राघवचे रिपोर्ट चेक करून सांगते की तुमचा एक्सरे व्यवस्थित आला आहे, मात्र जखम भरायला अजून थोडा वेळ लागेल, त्यामुळे तुम्हाला आराम करावा लागेल. त्यावर राघव म्हणतो ठीक आहे, तो पटपट घरी जाण्यासाठी निघतो. तर सिंधू त्याला थांबवत विचारते, मी इतक्या घाईत कुठे चाललात. त्यावर राघव म्हणतो की मला बॅग भरायची आहे, आजच विनूला घेऊन पुण्याला जाण्यासाठी निघणार आहे. सिंधू त्याला स्पष्टपणे नकार देत म्हणते की अशा अवस्थेमध्ये तुम्ही प्रवास करू शकत नाही, मी तुम्हाला जाण्याची परवानगी दिलेली नाहीये. मात्र राघव तिचं काही ऐकून घेत नाही की मला इथे राहण्याची इच्छा नाहीये, उगाच माझ्यामुळे कोणाला त्रास नको. मात्र सिंधू म्हणते की तुम्ही दुसऱ्याला विचार कधीपासून करायला लागलात, आणि मुळात तुमची जखम पूर्णपणे भरलेली नाहीये, तुम्ही इतक्या लांबवर प्रवास करू शकत नाही. त्याच गोष्टीवरून ते दोघ जण एकमेकांवर वाद घालायला सुरुवात करतात. आणि त्याचवेळी गावातील एक माणूस तिथे येतो आणि सिंधूला बघून तो गाडी थांबवतो आणि म्हणतो आणि सिंधूला विचारतो की डॉक्टर ताई हे तुमचे मिस्टर आहेत का. त्याचं या प्रश्नाचं उत्तर काय द्यावं हे सिंधूला कळत नाही आणि ती एकमेकांकडे बघत असतात. तो माणूस सिंधूला विचारतो की हे तेच IPS ऑफिसर आहेत ना ज्यांना गुलाबरावने गोळी मारली होती. त्यावर सिंधू म्हणते हो हे तेच आहेत, हे माझे मिस्टर नाहीत. आणि त्यामुळे तो माणूस सिंधू आणि राघवची माफी मागतो. त्यानंतर तो सिंधूला विचारतो की तुम्हाला कुठे जायचं होतं का. त्यावर सिंधू म्हणते की मी यांना घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले होते, पण आता घरी चाललो आहे. बराच वेळ झाला आम्ही रिक्षाचीच वाट बघत होतो, पण एकही रिक्षा मिळाली नाही. आणि त्यावर तो माणूस सिंधूला म्हणतो तुम्ही माझी गाडी घेऊन जा. सिंधू नकार देत म्हणते की जर मी तुमची गाडी घेऊन गेले तर तुमची गैरसोयीच होईल. मात्र तो माणूस म्हणतो की माझी कोणतीच गैरसोय होणार नाही, मी इथेच राहतो, तुम्ही प्लीज माझी गाडी घेऊन जा. आणि राघवला सुद्धा त्रास होत असतो, त्याला चालता येत नसते, त्यामुळे सिंधू ती गाडी घेऊन जायला तयार होते. मात्र राघव तिला म्हणत असतो की मी स्कूटीवर येणार नाही. त्यावर सिंधू म्हणते
मी तुमच्यासाठी ही गाडी घेतली आहे, मला चालवायची हवस आहे म्हणून नाही. त्यानंतर राघव तिला म्हणतो, ठीक आहे गाडी मी चालवणार. त्यावर सिंधू त्याला स्पष्टपणे सांगते की तुम्ही पाठीमागे बसायचं आहे, आणि त्यामुळे नाईलाजाने तो सिंधूच्या पाठीमागे बसतो. आणि मग ते दोघे जण घरी जाण्यासाठी निघतात. दुसरीकडे सावी आणि विनू खेळत असतात आणि त्याच वेळ बाहेरून कुणीतरी दरवाजा नॉक करते. सावी कोण आहे ते विचारते, तर मधूचा आवाज येतो. ती सांगते की मी विनूची आई आहे. आणि मधूचा आवाज ऐकून विनू खूप खुश होतो. तर सावी पटकन जाऊन दरवाजा उघडते. तर सावीला बघून मधू सुद्धा खूप खुश होते. तर विनू पळतच जाऊन तिला मिठी मारतो. तर मधू विनू कडे राघवची चौकशी करतो. त्यावर विनू सांगतो की बाबा डॉक्टर काकूंसोबत जवळच्या हॉस्पिटलमध्ये गेले आहेत एक्सरे काढण्यासाठी. आणि ते ऐकून राणी काळजीत पडते. तर सावी तिला सांगते की काकू तुम्ही काही काळजी करू नका, की माझ्या आईने पोलीस काकांना बरं केलं आहे. आणि त्यानंतर ती मधूला आतमध्ये बोलावते आणि तिच्यासाठी पाणी घेऊन येते. तर इकडे मधू विनूला विचारत असते राघवला गोळी कशी लागली. त्यावर विनू तिला घडलेला सर्व प्रकार सांगतो. तर दुसरीकडे राघव आणि सिंधू घरी जात असतात. राघवला गाडीवर व्यवस्थितपणे बसता येत नाही, त्यामुळे सिंधू त्याला सांगते की तुम्ही मला व्यवस्थित पकडून बसा. आणि त्यामुळे राघव सिंधूच्या कमरेला पकडून बसतो. आणि मग ते दोघे जण घरी जाण्यासाठी निघतात. त्यानंतर रात्री रुक्मिणी आणि राजश्री राणीला फोन करतात आणि ती सुखरूपपणे दहीगावला पोहोचली आहे की नाही हे विचारतात. त्यावर राणी त्यांना सांगते की मी आत्ताच दहीगावला पोहोचले. त्यानंतर ते राघवची चौकशी करतात. तर राणी त्यांना सांगते सावीच्या आईसोबत राघव एका क्लिनिक मध्ये गेला आहे एक्सरे काढण्यासाठी, मी आता त्यांचीच वाट बघत आहे. त्यावर राजश्री म्हणते की राघव घरी आल्यानंतर तू विनूला आणि राघवला घेऊन सरळ इकडे ये, त्याच्यावर इकडेच उपचार करू. वर राणी म्हणते ठीक आहे, राघव आल्यानंतर मी त्याच्यासोबत बोलते आणि तसं तुम्हाला सांगते. आणि त्यानंतर ती किचन मध्ये जाते आणि त्याच वेळी राघव आणि सिंधू घरामध्ये येतात. सावी तिला मोठ्याने आवाज देत सांगते की काकू बघा माझी आई आणि पोलीस काका आले आहेत. हे ऐकून राणी पटकन बाहेर येते. समोर सिंधू आणि राघवला एकत्र बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तर मधूला समोर बघून सिंधूला सुद्धा धक्काच बसतो. विनू आणि सावी आनंदाने त्या तिघांकडे बघत असतात. त्यानंतर मोठ्याने विनू म्हणतो की बघा बाबा तुम्हाला भेटण्यासाठी कोण आलेलं आहे, अम्मा आली आहे. आणि हे ऐकून तुझ्या पायाखालची जमीन सरकते. ती पटकन राघवचा हात सोडते आणि राणीच्या गळ्यातले मंगळसूत्र बघून तिचे डोळे नकळतपणे भरून येतात. त्यानंतर ती लगेचच ती तिच्या रूम मध्ये निघून जाते. तर इकडे मधू राघवला विचारत असते सिंधू अजून जिवंत आहे का, ही नक्की सिंधूच आहे की दुसरं कुणी आहे. राघव त्यावर काहीच उत्तर देत नाही. तर इकडे सिंधू रूम मध्ये येऊन खूप रडत असते. तिला राघवच्या आणि तिच्या लग्नाचे क्षण आठवत असतात आणि त्यानंतर मधू तिच्यासोबत कशी वागली तेही तिला आठवतं. त्यानंतर ती रडत स्वतःशी म्हणते की राघव ज्या व्यक्तीमुळे आपल्या दोघांमध्ये दुरावा आला, आपला संसार उद्ध्वस्त झाला, त्या व्यक्तीसोबत तुम्ही लग्न केलं, तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागामध्ये काय होणार आहे, तर रत्नाकर आणि राजश्री सांगत असतात मी दोघे जण उद्याच दहीगावला येतो. त्यामुळे ते दोघेही घाबरतात. तर दुसरीकडे मंगू सिंधूला समजावतो की तू राघव सोबत जाऊन बोल आणि तुझं मन मोकळं कर, कारण पहिली बायको जिवंत असताना दुसरं लग्न करू शकत नाही. मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागात काय होणार आहे यांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.